विविध उत्सव व जयंती कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडावे याकरिता रामटेक येथील गंगा भवन हॉल मध्ये पोलीस अधीक्षक विजय मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समिती बैठक विजय मगर पोलीस अधीक्षक पदी रुजू झाल्यावर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात व उत्साहात पार पडली. कायदा व सुव्यवस्थेचे प्रत्येकाने काटेकोर पालन करावे जेणेकरून कोणावर कोणतीही कारवाई करण्याची वेळ येणार नाही. सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक सण उत्सव यावेळी साजरे करण्याचे आवाहन यावेळी विजय मगर यांनी केले. यावेळी प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, मुख्याधिकारी अर्चना वंजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती. एप्रिल महिन्यात साजरे होणारे रामनवमी, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, रमजान ईद, हनुमान जयंती, गुड फ्रायडे आदी उत्सव व जयंती कार्यक्रम शांततापूर्ण वातावरणात पार पडावे याकरिता रामटेक विभागाअंतर्गत पोलीस स्टेशनची शांतता समिती सभा गंगा भवन हॉल येथे आयोजित करण्यात आली. या सभेत ग्रामीण पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी अंदाजे 400 समिती सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मगर यांनी सर्व समाज बांधवांना शांततापूर्ण वातावरणात उत्सव व जयंती कार्यक्रम साजरे करावे, सोशल मीडियावर भ्रामक पोस्टकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन केले. यावेळी मंचकावर पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, गज्जू यादव, विवेक तोतडेसह विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी व मान्यवर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आपण विचार करा, डीजे मध्ये किती डेसिबल साऊंड निर्माण होत असेल. हा साऊंड आपण बंदिस्त हॉलमध्ये असल्यामुळं दोन्ही शपकावरती योग्य आहे, परंतु बाहेर ह्या साऊंडचा सुद्धा आपण वापर करू शकत नाही. तर डीजेचा साऊंडचा वापर करताना आपल्यावर काय बंधनं असावे हे आपण पाहतो, आणि त्यामध्ये सुद्धा शांतता झोन आहे. हॉस्पिटल असेल, दवाखाने असतील, ज्या ठिकाणी स्कूल असेल, न्यायालय असेल, या ठिकाणी तुम्हाला परत एक शांतता झोन म्हणून त्याचा वापर करावा लागतो. तर माझं मत आहे की डीजे लावू नका. पोलीस ज्या याच्यामध्ये काही भूमिका घेतील, कडक भूमिका घेतील, तर याला माझा पण नाविलाज आहे. त्यामुळे आपला उत्सव साजरा करताना असं कोणतेही गालबोट या ठिकाणी निश्चितपणे लागणार नाही याची आपण सर्वजण दक्षता निश्चितपणे घ्याल असे मी आपल्याला आवाहन करतो. बौद्ध विहाराच्या ठिकाणी जी काही दारू विक्रीचा आत्ता एक 14 एप्रिलचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आहे, पुढे आपला रमजान महिना चालू आहे, रमजान ईद येणार आहे, तर असे पुढील एका महिन्यामध्ये विविध मोठे मोठे कार्यक्रम आपल्याकडे होऊ घातलेले आहे. त्यातल्या त्यात बाकी कार्यक्रम तर सर्वत्रच होणार आहेत, पण रामनवमीचा जो कार्यक्रम आहे तो आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आपला जे रामटेक आहे, चौकसे साहेबांनी जसं सांगितलं, आपलं आध्यात्मिक शहर आहे आणि रामाची भूमी आहे. आपलं एक वेगळं नाव लौकिक संपूर्ण रामटेक नागपूर जिल्ह्यात, संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात आपली एक वेगळी ओळख आहे. आणि आत्तापर्यंत आपल्याकडे सगळे जे कार्यक्रम आहे, जरी आपल्याकडे बाहेरून मोठ्या संख्येने लोक येत असले, तरी देखील स्थानिक नागरिक जे आहेत त्यांच्या मदतीने आपल्याकडे सगळे कार्यक्रम जे आहेत ते आजवर शांततेत पार पडत आलेले आहे. आता साहेबांशी पण माझी जी चर्चा झाली त्यामध्ये साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत आम्ही जी माहिती घेतली त्यानुसार रामटेक अत्यंत शांत शहर आहे आणि सगळे कार्यक्रम जे आहेत ते आमच्या शांततेत पार पडतात. तर परंतु शांततेत पार पडतात म्हणजे समोरही पडतील असं नसते, त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण जेवढी खबरदारी घेण्याची गरज आहे तेवढी खबरदारी प्रत्येक वेळी घेणं आवश्यक आहे. आता इथे जे आपण काही लोकांनी मतं मांडले की आम्हाला वेळ वाढवून द्या किंवा आणखी काही, त्याबाबत साहेब आपल्याशी चर्चा करतील, SP होतील त्याबाबतीत. की एक नागरिक म्हणून प्रशासन तर आपली जबाबदारी आम्ही पार पाडणारच आहोत आणि प्रशासनाच्या काही मर्यादा देखील असतात. आपण इथे कितीही आपली इच्छा असेल, आमची पण इच्छा असते की लोकांना एवढा उत्साह आहे तर चला 10 ऐवजी 11 होऊ द्या असं आमची इच्छा असते, पण आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे. आपल्याला माहिती आहे की आपला संपूर्ण भारत देश जो आहे तो आपण कुठेतरी कायद्यावर चालतो, म्हणून आपली लोकशाही आणि आपलं सगळं अस्तित्व टिकून आहे. आज आपण पाहतो की आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये. ब्युरो रिपोर्ट सुषमा मर्जीवेसह आशिका चव्हाण, नागपूर ग्रामीण. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.